हॅलो बालमित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या विस्कूलमध्ये. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी मदत केली ना माझ्या मित्रांची? नक्की ना. येस, आता काहींना थोडंसं डिफिकल्ट वाटले असतील तर काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. मी तुमच्यासोबत आहे. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडून दाखवणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं काय उत्तर होतं. पण जर तुम्ही स्वतः प्रयत्न केलेला नसेल तर आधी स्वतः प्रयत्न करा आणि मग आपण पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये या आणि आपण व्यवस्थित त्याचे प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन विश्लेषण आपण पाहूया. ठीक आहे, चलो. आता पहिला तुम्हाला काय दिलं होतं? पहिल्या ठिकाणी होतं एक ओनियन, म्हणजेच कांदा, आणि सेकंड होतं टोमॅटो. येस, आता ओनियनची व्हॅल्यू किती होती? 23, आणि जो टोमॅटो होता त्याची व्हॅल्यू किती होती? 34. करे. आता याच्यामध्ये किती डिजिटचे नंबर आहेत? हे आहेत 2 डिजिटचे नंबर. यामध्ये आहे एक युनिट प्लेस आणि एक आहे 10th प्लेस. ओके, सो फर्स्ट आपण काय करूया, 23 लिहून घेऊया. लिहिलं, माझ्यासोबत लिहू शकता तुम्ही सुद्धा. आता याच्यामध्ये युनिट प्लेस कोणता आहे, 10th प्लेस कोणता आहे, कोणत्या युनिट व्हॅल्यू कोणाची आहे, 10th डिजिटवरती कोण आहे, बघा बरं. 3 आहे युनिट प्लेसवरती आणि 2 आहे 10th प्लेसवरती. ठीक आहे, म्हणजे आपल्याला मांडणी पण कशी करायची आहे, युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस, 10th प्लेसच्या खाली 10th प्लेस. सो आता 34 लिहिताना मी काय करेल, 34 4 हा युनिट प्लेसवरती आहे, 3 हा 10th प्लेसवरती आहे. सो युनिट प्लेस खाली येईल माझा 4 आणि 10th प्लेस खाली येईल माझा 3. पुढची स्टेप, आपला सिम्बॉल लिहा ॲडिशनचा, प्लसचा सिम्बॉल, एक उभी रेघ आणि एक आडवी रेघ. ठीक आहे, चलो एक छानपैकी मस्तपैकी लाईन मारा, तिथे लाईन मारा. हां, आता 3 + 4 किती होतात? 3 + 4 आपण काय करूया, 3 + 4 म्हणजे 4 + 3 पण आपण करू शकतो. आता 4 पुढे आपण 3 डिजिट जाऊया, 5, 6 आणि 7. सो मी काय केलं, 4 पुढे 3 डिजिट गेलो. तुम्ही 3 4 काउंट करू शकता किंवा 4 3 काउंट करू शकता, काही तुम्ही असं केलं काय आणि तसं केलं काय, उत्तर तुमचं सेमच येणार आहे. ठीक आहे, बघ आपण करून पाहूया. 3 पुढे 4 डिजिट, सो 4 डिजिट 3 पुढे, 4, 5, 6, 7, वी गेट 7. आता आपण 4 पुढे 3 डिजिट जाऊया, सो 4 पुढे 3 डिजिट जायचं आहे, सो 5, 6, 7 सेमच आलं. ओके, जी व्हॅल्यू मोठी असते ना त्याच्यापासून पुढे काउंट करायचं, म्हणजे आपलं उत्तर इझिली पटकनिक आपल्याला आन्सर मिळतं आपलं. ठीक आहे, सो 4 + 3 होतात 7. आता पुढे काय आहे, 2 + 3, सो 3 पुढे 2 डिजिट, 4 and 5, सो वी गेट 3 + 2 5. ओके, सो 4 and 5, सो माझं उत्तर आलं 5. सो 23 + 34 वी गेट व्हॅल्यू 57. आपलं उत्तर काय आलं, 57. ज्या विद्यार्थ्यांचं 57 उत्तर आलं आहे, अभिनंदन. आणि पुढचा प्रश्न, पुढे काय होता, तर या ठिकाणी एक पालक होतं आणि एक गाजर होतं, स्पिनॅच आणि कॅरेट. सो स्पिनॅचची व्हॅल्यू होती आपल्याकडे 56 आणि कॅरेटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती 32. ओके, सो याच्यामध्ये सुद्धा 2 डिजिटचा नंबर आहे, एक आहे युनिट प्लेसवरती, एक आहे 10th प्लेसवरती, बरोबर. सो आपण मांडतानी पण तसंच लिहायचं, सो आधी 56 लिहूया. आता याच्यामध्ये युनिट प्लेसवरती कोण आहे, 6 आहे, 10th प्लेसवरती कोण आहे, 5 आहे. सो 32 2 आहे युनिट प्लेसवरती, 3 आहे 10th प्लेसवरती. सो राईट डाऊन लिहा. येस, आता आपलं प्लसचा सिम्बॉल आणि एक लाईन मारा. आता मी लाईन मारलेली आहे. आता 6 पुढे 2 डिजिट जायचे, 6 + 2 7 and 8. ॲब्सोल्युटली करेक्ट, सो 6 + 2 होतात 8. आता स्टुडंट्स, याच्यानंतर 5 पुढे आता 5 + 3 करायचे, 5 पुढे आपल्याला 3 डिजिट काउंट करायचे आहेत, सो 6 7 8. सो 5 + 3 होतात 8. ॲब्सोल्युटली करेक्ट, सो 56 + 32 होतात आपले 88. अगदी बरोबर, 56 म्हणजेच मराठीमध्ये 56 आणि 32 म्हणजेच मराठीमध्ये 32, 88 म्हणजेच मराठीमध्ये 88. आणि पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. मित्रांनो, पुढे आहे ते एक ढोबळी मिरची आणि एक बीट, त्यालाच आपण कॅप्सिकम आणि बीटरूट असं म्हणतो. ठीक आहे, सो आता कॅप्सिकमची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 67 आणि बीटरूट आहे इथे 12. सो आपण काय करूया, 67 लिहून घेऊया. 67 7 आहे युनिट प्लेसवरती आणि 6 आहे माझा 10th प्लेसवरती. सो 12 सुद्धा युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस, 10th प्लेसच्या खाली इथे 10th डिजिटच्या खाली 10th डिजिटच आला पाहिजे. सो 7 खाली 2, 6 खाली 1, प्लसचा सिम्बॉल, एक लाईन आणि 7 + 2 होतात 9. कसं काय, 7 पुढे 2 डिजिट, 8 and 9. ॲब्सोल्युटली करेक्ट. आता 6 + 1 किती सोपं आहे, 6 + 1 7, सो वी गेट 7.
आता 67 प्लस 12 केल्यानंतर मला उत्तर मिळालं किती, 79. 67 म्हणजेच मराठीमध्ये 67 आणि 12 म्हणजेच 12. 79 म्हणजेच 79. आणि पुढचा प्रश्न, आता आहे इथे द्राक्ष, गोड गोड द्राक्ष आणि भेंडी, ग्रेप्स आणि लेडी फिंगर. ओके, सो ग्रेप्सची व्हॅल्यू आहे इथे 1, 2, 3. आता 3 डिजिटचा नंबर आहे इथे. एक आहे युनिट प्लेसवरती, त्याच्यानंतर आहे 10th प्लेस, त्याच्यानंतर आहे 100th प्लेस. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो, 3, 1, 2, 3 नंबर लिहून घ्या व्यवस्थित. ओके, सो युनिट प्लेस बरोबर तिथं आला पाहिजे, 10th प्लेस आणि 100th प्लेस व्यवस्थित छान लिहायचं, असं कुठं तिकडं लिहायचं नाही. ओके, सो आता 345 आता आपण नंबर पण रीड करून घेऊया. सो 1, 2, 3 म्हणजेच काय, 123. 345 म्हणजेच 345. सो 345 5 आहे युनिट प्लेसवरती, 4 आहे 10th प्लेसवरती आणि 3 आहे 100th प्लेसवरती. सो युनिट डिजिटच्या खाली युनिट डिजिट, 10th डिजिटच्या खाली 10th डिजिट, 100th डिजिटच्या खाली 100th डिजिट. सो 3, 4, 5 आपण लिहून घेऊया. सो 3च्या खाली येईल 5, 2च्या खाली येईल 4, 1च्या खाली येईल 3 आणि प्लसचं सिम्बॉल आणि एक लाईन मारा. सो 5च्या पुढे आपल्याला 3 डिजिट काउंट करायचे आहेत. सो 3 डिजिट 6, 7, 8. सो 5 + 3 होतात 8, अगदी बरोबर. आता 2 + 4 करायचं आहे, 4च्या पुढे 2 डिजिट जाऊया, 5 and 6. 4 + 2 होतात 6, ॲब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो, 1 and 3 किती होतात, 3 + 1, 4. किती सोपं आहे ना, येस. सो 1 + 3 होतील आपल्या इथे 4. सो वी गेट 123 + 345, वी गेट द आन्सर 468, म्हणजेच 468. 123, 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
शेप 45, त्यानंतर 468, 468 म्हणजेच 468 उत्तर मिळालं आहे तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांचे हे आधीचे चारही न्यूमेरिकल्स बरोबर आले आहेत त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. आणि हा तुमचा शेवटचा प्रश्न होता. या ठिकाणी तुम्हाला दिलं होतं एक वॉटरमेलन आणि एक ऑरेंज होता. ओके, सो वॉटरमेलन प्लस ऑरेंज. वॉटरमेलनची व्हॅल्यू आहे 456, 456 आणि ऑरेंजची व्हॅल्यू आहे 233, 233. मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा 3 डिजिट आहेत. ओके, सो 456 युनिट प्लेस, 10th प्लेस आणि 100th प्लेस. ओके, सो आपण 456 लिहूया. सो 6 आहे युनिट प्लेसवरती, 5 आहे 10th प्लेसवरती, 4 आहे 100th प्लेसवरती. सो प्लेस व्हॅल्यू चुकवायच्या नाही, प्लेस व्यवस्थित त्याची जागा त्याच्या जागीच आली पाहिजे. ठीक आहे, सो 233 जो राईटचा फर्स्ट 3 आहे तो आहे माझा युनिट प्लेसवरती, सेकंड 3 आहे माझा 10th प्लेसवरती आणि 2 आहे 100th प्लेसवरती. सो 6 खाली येईल 3, 5 खाली येईल 3 आणि 4 खाली येईल 2 प्लस द साईन एक लाईन खाली. मित्रांनो, 6 + 3, 6 पुढे 3 डिजिट 7, 8, 9. सो वी गेट 6 + 3, 9. आता 5 + 3, 5 पुढे 3 डिजिट 6, 7, 8. सो वी गेट 5 + 3, 8. आणि 4 + 2 किती, 4 पुढे 2 डिजिट 5 and 6. सो वी गेट 6. सो 456, 456 प्लस 233, 233 वी गेट आन्सर 689, 689. मराठीमध्ये बघा, 456, 456 म्हणजेच 456, 233 म्हणजेच 233 म्हणजेच 233. या दोघांची ॲडिशन केलं की आपल्याला मिळतं 689, 689 म्हणजेच 689. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची हे सर्व प्रश्न बरोबर आलेली आहेत त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता पुढचं जे तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे ते सोडवायचा प्रयत्न करा. थँक्यू.